नमस्कार, मी गणेश. सकाळी आलो असतो तर छाती धस झाला असतो. काल रात्री थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, अस्वस्थता होती. त्यात मी आज सकाळी आलो असतो तर काय सांगणार, छाती धस झाला असतो त्यामुळे सकाळी आलो नाही. आज मी काही नकारात्मक सांगणार नाही, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जनतेला आता संकटाच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. आतापर्यंत आपण नकारात्मक बघत होता, घराबाहेर पडू नका हे मी आधीच सांगितलं आहे. करोनाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. शत्रू समोर नसतो तेव्हा संकट मोठं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या सर्वच बंद लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच वर्षांनी कुटुंब एकत्र आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता निर्माण होणार नाही. औषधे, भाजीपाला, पशुखाद्य, दूध हे सर्व सुरळीत सुरू राहील. आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे हे त्यांनी पुन्हा सांगितले. ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर.